टायक्वांदो अकॅडमीच्या चार खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी. उत्तर प्रदेश येथील प्रतिष्ठित द स्पोर्ट्स हब येथे इंडिया तायकोंदो सब ज्युनियर आणि कॅडेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आणि अंतिम चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स ज्युनियर क्युरोगी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजन जागतिक तायकोंदो संघटनेची भारतातील अधिकृत मान्यता असलेल्या इंडिया तायकोंदो आणि उत्तर प्रदेश तायकोंदो यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये गुरुकुल तायकोंदो अकॅडमीच्या चार खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी बजावली. या खेळाडूंनी आपल्या प्रखर कौशल्याने महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आयोजक उत्तर प्रदेश राज्याने उपविजेतेपद पटकावले तर सिक्कीम संघाने तृतीय क्रमांकाचा चषक उंचावला. विशेषतः अथर्व साळुंकी याने सब ज्युनियर वयोगटातील वैयक्तिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदकावर आपले नाव कोरले. तसेच स्वराली माटेकर, वियोना थेम्सा आणि श्रावणी पाटणे यांनी कॅडेट वयोगटातील मुलींच्या सांघिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावले, ज्यामुळे अकॅडमीसह महाराष्ट्र संघाच्या यशात भर पडली. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926169 12 72 76 47 38 54.